नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत आपण वर्णमाला या टॉपिकच्या संदर्भानं व्हिडिओ सिरीज बघत आहोत वर्णमाला पाच या व्हिडिओमध्ये आपण टॅट एक्झाम पेपर दोन हजार सतरामध्ये झालेले जे पेपर्स आहेत त्यामधील प्रश्नपत्रिका पाचवी ज्या प्रश्नपत्रिकेमधील वर्णमाला टॉपिकच्या संदर्भानं जे काही आठ प्रश्न आलेले आहेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ घेता आपण लगेच सराव प्रश्नाला सुरुवात करूयात प्रश्न बघा काय आहे निर्देश खालील अक्षरसंख्यांच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाची उत्तरं द्या इथं आपल्या एक अक्षर आणि अंकांची एक सिरीज दिली आहे त्यामध्ये बघा दिलेल्या पर्यायापैकी कोणते अक्षर संख्या किंवा अक्षर वर दिलेल्या व्यवस्थेच्या उजवीकडून बाराव्या अक्षर संख्याच्या डावीकडून दहावे आहे काय नाही आहे बघा फक्त आपल्याला निवडायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा बारा नंबरला कोण येतोय बघा जे ओके तुम्ही व्यवस्थित झूम करून बघा त्यानंतर तुझ्या डावीकडे परत दहावा मग दहा नंबरला येत आहे बघा यम व्यवस्थित झूम करून तुम्ही काउंट करा उत्तर आपल्याला मिळून जाईल ऑप्शन नंबर डी तिथल्या तिथेच आपल्याला सोडवायचं होतं बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे पासून खालीपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही कॉम्प्राईज पेन्शन ऑनियन तर हा प्रिच बनत नाही का कारण इथं बघा इथं ये आला ये मूळ शब्दामध्ये ये हा अल्फाबेट कुठेही नाही आहे म्हणून ऑप्शन डी बनणार नाही हेच आपलं उत्तर आहे ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघूयात निर्देश खालील प्रश्न मालिके मालिके आहेत मालिकेत काही अक्षरे गाळ आहेत योग्य पर्याय निवडा पाचपेक्षा अधिक अक्षरे गाळ असल्यास मालिकेत शेवटची पाच अक्षरे निवडा आता इथे त्यांनी काय केलं आहे एक मालिका दिली बघा शेवटचे पाच अक्षर गाळ आहे म्हणतात आपण आपल्या सोयीसाठी ए बी सी काढून घेतली बघा ए बी सी डी ई एफ तर एस दिलं आहे मग हे बघा ए बी सी डी बरोबर तर ते काय म्हणलं तर शेवटची पाच अक्षरे निवडा मग आता शेवटची पाच अक्षरं निवडायची ना बघा तर इथे काय आहे तुम्हाला गट करावे लागतील बघा कसे कसे गट पडतील बघा ए बी सी डी ई e. तर असं गट करावं लागेल बघा हा गट करायचा आहे हा गट हा गट हा गट जेव्हा आपण असं गट करतो तर आपलं उत्तर मिळून जातं ऑप्शन नंबर एक टी यू व्ही डब्ल्यू एक्स बघा टी यू व्ही डब्ल्यू एक्स ठीक आहे ही शेवटची पाच अक्षरे बनतात आता तुम्हाला एक प्रश्न असेल की सर वाय एक्स असं शेवटी का नाही तर बघा इथे कुठलंही अल्फाबेट रिपीट झालेलं नाही इथे एक्स एक्स रिपीट झाला वाय वाय रिपीट झाला म्हणून नाही इथे एक्स एक्स वाय वाय रिपीट झाला नाही जमणार इथे एक्स वाय एक्स वाय रिपीट झाला नाही जमणार रिपीट अल्फाबेट घ्यायचा नव्हता म्हणजे तुम्ही असंही अॅनालिसिस केलं असतं तरीही तुम्हाला ऑप्शन नंबर एक उत्तर मिळालं असतं डी चेक केली नसती तरीही जमलं असतं चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे आपला की काय आहे बघा जी जे यन क्यू यू आणि पुढं काय आहे डॅश डॅश दिला आहे तर तुम्हाला इथं निवडायचं आहे बघा जी नंतर जे काय झालं मध्ये यच एक सुटला जे नंतर यन बघा आता जे नंतर यन बरोबर आहे म्हणजे त्यांनी के काय केलं मध्ये किती सोडलेत एक दोन एक मिनिट हां बघा जी नंतर जे जी।, जी नंतर हा जे मध्ये दोन सुटले जे नंतर यन मधी तीन सुटले यन नंतर क्यू यन नंतर क्यू परत दोन सुटले क्यू नंतर यू क्यू नंतर यू परत तीन सुटले मग आता बघा परत दोन सोडा यक्स हे दोन सुटले दोन तीन दोन तीनचा गट होता ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघत आपण काय ए बी सीडचा आहे निर्देश मालिका पूर्ण करा काय बघा आय के यन डॅश डॅश येस यू आय नंतर के एक्स सुटला के नंतर यन के नंतर यन दोन सुटले मग आता एस यू एस यू परत एक सुटला मग बघा दोन नाव पस्या पी दोन सुटले आणि यन ना पुढं जा एक सुटला म्हणजे एक दोन एक दोन एक दोन असं तो सिक्वेन्स होता उत्तर मिळतंय आपल्याला ऑप्शन नंबर बी पी हे आपलं उत्तर होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला लयबद्ध अक्षर मालिका दिली आहे तुम्हाला निर्देश खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षर गाळा केले त्या क्रमाने एक पर्याय निवडा ये डॅश डॅश ये परत ये 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 म्हणजे तुम्ही जर याचा पाचचा गट पाडला बघा उत्तर मिळतंय हां पहिला ये बघा दुसरा ये म्हणजे इथं पण ये झालं तिसरा ब्लँक आहे नंतर ये बी ये म्हणजे आपल्याला गट मिळतोय ये ये बी चार ये आणि एक बी ये 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 बी चार ये आणि एक बी मग असा पर्याय कुठे आहे जे आपले ये ये टाकता येईल ऑप्शन नंबर एक ये 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 लक्षात आहे बघा चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय आपला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला त्यांनी एक ही अक्षर मालिकाच आहे इथं ए बी सी डीवरच आधारित आहे फक्त काय झालंय ती त्यांनी एका सिक्वेन्समध्ये दिली बघा डब्ल्यू टी क्यू एम के डॅश डॅश ई बी बघा डब्ल्यू डब्ल्यू नंतर टी टी नंतर क्यू टी नंतर क्यू क्यू नंतर एन कि नंतर यन यन नंतर के यन नंतर के आणि पुढे ई बी ई आणि बी म्हणजे काय मध्ये दोन दोन सुटले मग मध्ये दोन सोडा काय आलं यच बघा एकूण दोन सुटले यच बरोबर यच हे आपलं उत्तर आहे दोन दोनचे गॅपने आपल्याला रिव्हर्स जायचं होतं अगदी सोपा प्रश्न होता बघा चला बघा आपला लास्ट क्वेश्चन बघतोय आपण आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर सँडविच हा शब्द ए डी एस एच सी आय डब्ल्यू एन असा कूटबद्ध केला जात असेल तर जिओमॅट्री हा शब्द कसा कूटबद्ध केला जाईल ओके बघा आता आपल्याला ते काय म्हणले त्यांनी एक सिक्वेन्स दिला बघा आपल्याला की कसं करायचं तर हा प्रश्न सोडवायची बघा अत्यंत सापी आहे सोपी पद्धत काय पहिले तो मूळ शब्द लिहून घ्या सॅन विच डब्ल्यू आय सी एच बरोबर आता काय करा याला नंबर द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यांनी काय घेतलं आहे जसं लिहिलं शब्द आहे तसा लिहून घ्या बघा ए डी एस एच सी आय डब्ल्यू एन ये ये कित नंबरला आहे दोन डी किती नंबरला आहे चार यस किती नंबरला आहे एक यच किती नंबरला आहे आठ सी किती नंबरला आहे सात आय किती नंबरला आहे सहा डब्ल्यू किती नंबरला आहे पाच एन किती नंबरला आहे तीन हा झाला आपला कोड लक्षात येत आहे कूटबद्ध केला कसा केला आहे चोवीस अठरा शहात्तर त्रेपन्न मग आता जिओमेट्रील तसे कोड द्या बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर मग आता पहिला घ्या दोन पहिला घेतला दोन बघा ई नंतर घ्या चार यम नंतर घ्या एक जी ओके नंतर घ्या आठ वाय बघा मग ई एम जी वाय कुठं आहे पहिल्यात नाही दुसऱ्यात नाही तिसऱ्यात आहे बघा ई एम जी नाही तिसऱ्यात बी नाही चौथ्यातच आहे बघा ई एम जी वाय आर टी ई ओ म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं बंद करायचं होतं की दोन चार एक आठ सात सहा पाच तीन बघा ही एक ट्रिक आहे या पत्तीनं जर की जासाल तर तुम्हाला निश्चितच उत्तर येणार आहे आता बघा आपण काय केलं आहे आपण क्वेश्चन पेपर टायटल बघा टॅट पेपर पाच डेट ऑफ एक्झाम दोन हजार सतरा बारा चौदा चौदा डिसेंबर दोन हजार सतरा टाईम होता सोळाचा म्हणजे चोवीस तासाच्या गाड्यानुसार बघा आपलं चॅनल आहे ओएस करिअर पॉईंट टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम यामध्ये मा तुम्हाला पोल क्वेश्चन काही आय एम पी माहिती नोट्स किंवा अपडेट मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच वएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद